फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सगळ्या आशा व्यक्त करते स्वस्त असाल आणि मस्त असाल आता कशा आहात विचारल्यावर मलाही प्रश्न येतात की ताई तुम्ही कशा आहात तर प्रत्येक प्रश्नाला उत्तर नाही देता येत कारण खूप सारे कमेंट्स सा असतात मी छान आहे मी मस्त आहे आणि मी जास्तीत जास्त छान आणि मस्त राहण्याचा प्रयत्न करते कारण आपल्याला मी नेहमी सांगते आणि मग नेहमी सांगत राहीन की आपल्याला छान ठेवणारं बाकी कोणी शेजारचं नसतं तर आपणच असतो आपण जर एखादी गोष्ट डोक्यात घेतली तर आपण मूड घालवून घेतो आणि एखाद्या गोष्टीचा आनंद घेतला तर आपण आनंदी होतो मग दोन्हीतलं काय करायचं हे फक्त आपल्या हातात आहे आजचा व्हिडिओ आहे डोकेदुखी अत्यंत डोकेदुखी मलाही आहे मलाही मायग्रेनचा त्रास फार प्रमाणात होता तो आत्ता थोडाफार कमी झाला आहे मी काय केलं मायग्रेनसाठी हे मी तुम्हाला सांगते सगळ्यात आधी जाणून घेऊया मायग्रेन म्हणजे काय मायग्रेन म्हणजे डोक्याचा निम्मा बाग दुखणे कधी कधी पूर्ण डोके दुखणे माझं तर पूर्ण दुखतं मी माझं जेव्हा डोकं दुखतं तेव्हा मला खोलीतली लाईट नको असते मुलांचा आवाज नको असतो टी व्हीचा आवाज नको असतो मोबाईल नको असतो कुणाशी बोलायचं नसतं अशी माझी विचित्र डोकेदुखी पूर्वी मला होत असे पूर्वी म्हणजे जस्ट एक वर्ष सहा महिन्यापर्यंतसुद्धा आणि अजूनही कधीकधी माझं डोकं तसं दुखतं त्यासाठी मी एक उपाय केला तसा तर मी तो यूट्यूबवरच पाहिलेला आहे मात्र मला तो आपल्या चॅनेलवर आज शेअर करावासा वाटला म्हणून मी करत आहे गाईचं तूप आता सगळ्यात बेस्ट आपल्याला सहज उपलब्ध होईल घरात जर असेल तर खूप चांगलं गाईचं पिवळं तूप नसेल तर पतंजलीचं तूप आणा कारण हे विश्वासनीय आहे थोडं थोडंफार म्हणा विश्वसनीय आहे कारण पतंजलीच्या बऱ्याचशा गोष्टी बेस्ट असतात ही कुठली ॲडव्हर्टाईज नाही पण मी थोडा बिलीव्ह करते पतंजलीवर म्हणून पतंजलीचं छोट्यासं एवढ्याशा बाटलीत बघा तूप मिळतं ते आणा आणि ते स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवा आणि रात्री झोपताना तुम्ही काय करा दररोज तो डबा जो आहे स्टीलचा तो गॅस पेटवा त्याच्यावर तवा ठेवा आणि त्याच्यावर तो स्टीलचा डबा ठेवा आणि ते जे तूप पि पिघळतं चार ड्रॉप्स या नाकामध्ये पूर्ण असं असलं पाहिजे चार ड्रॉप्स या नाकामध्ये आणि चार ड्रॉप्स ड्रॉप्स या नागपुडीमध्ये असं घालायचं दोन मिनटं असंच बसायचं आणि मग असा हळूहार श्वास घ्यायचा आणि हे तूप आपल्या संपूर्ण नसांमध्ये नसान जाऊन आपल्या सगळ्या नसा मोकळ्या करतात आपलं म्हणजे जे काही आपल्या डोळ्यांचं आरोग्य आहे डोक्याचं आरोग्य आहे ते सुधरवतात आपला मायग्रेन हळूहळू करत संपूर्ण नष्ट होतो झोप चांगली येते फ्रेश वाटतं असे अनेक लाभ म्हणजे नुसत्या तुपाने तुमचा नुसता मायग्रेन थांबणार नाही तर तुमची संपूर्ण शरीरयष्टीमध्ये फरक पडेल आपल्या भातरण नसा ज्या आपण म्हणतो त्या मोकळ्या होऊन तुम्हाला अतिशय फ्रेश ताजेतवाने वाटेल मात्र एकच अट आहे तूप हे गाईचंच हवं भले तुम्ही एक महिनाभर गाईच्या दुधाचा रतीब लावा त्याचं तूप काढा पण तूप गाईचंच हवं तूप ऐवजी म्हशीचं चालेल का तर या प्रश्नाचं उत्तर आहे मुळीच नाही तूप हे गाईचंच हवं प्रयोग करून बघा लक्षात घ्या चार ड्रॉप्स इथे चार ड्रॉप्स इथे थोड्या वेळ डोकं वर करायचं आणि मग श्वास घ्यायचा रोज रात्रीच हे करायचं तुमचे सगळे त्रास डोक्या संदर्भातले जे आहेत ते कमी होतील शिवाय तुमचे डोळे तजेलदार होतील डोळ्यांची जळजळ वगैरे जी आत्ताच्या आपल्या ऑनलाईन ऑफलाईन कामामुळे होती ती होणार नाही आपण किती वेळ कम्प्युटरवर असाल तरी तुम्हाला त्रास होणार नाही एक नाही दोन नाही अनेक फायदे आहेत या उपायाचे उपाय नक्की करून बघाल अशी आशा करते आणि आत्ताचा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा भेटेन अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझा नमस्कार